नमस्कार. दैनिक प्रभातच्या सर्व प्रेक्षकांना मी विष्णू सानप आपल्या सगळ्यांना जय हरी. आपण गेल्या वर्षी भेटलो होतो आणि आळंदी ते पंढरपूर या वारीचं संपूर्ण आपण वार्तांकन आपल्या दैनिक प्रभातच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण बघितलं होतं. अगदी यावर्षीसुद्धा दैनिक प्रभातच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत थेट वारीचं कव्हरेज पोहोचवणार आहोत. आपण आज आहोत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी असलेल्या आळंदी देवाची या गावामध्ये आणि मी मंदिर परिसरामध्ये आहे आणि मंदिर परिसरामध्ये ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होणार यासाठी वारकऱ्यांची मोठी लगबग सुरू आहे. वारकरी खांद्यावर वैष्णवाच्या पताका, गळ्यात टाळ आणि पखवाजावर थाप या मधुर स्वरामध्ये ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम हा शब्द उच्चार करत जयघोष करत आहेत. त्यांना आतुरता लागली की ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान कधी होतं. प्रस्थान म्हणजे काय हो? प्रस्थान म्हणजेच एका विशिष्ट मुहूर्तावर ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं हे प्रस्थान होतं. म्हणजेच पंढरपूरकडे जाण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजाची पालखी मंदिरातून निघते. आपण मंदिर परिसरात आहो आणि हा रस्ता आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान याच रस्त्याने होणार आहे आणि याच प्रकारे रस्त्याने सरळ सरळ पालखी या मार्गाने समोर मार्गक्रमण होऊन मंदिर परिसराला ओळसा घालून आज याच मार्गाने पालखी जाणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज आळंदीमध्येच प्रस्थान होतं आणि आळंदीमध्येच त्यांच्या आजोळी म्हणजे मामाच्या गावी गांधीवाड्याला आज विसावा घेते म्हणजेच मुक्काम करते. यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्याकडे उद्या सकाळी प्रस्थान करणार आहे. पण तुर्तास या ठिकाणी आनंद आणि उत्साह वारकऱ्यांचा जो शिगेला पोचतोय तो फक्त या निमित्ताने की ज्ञानेश्वर महाराज यांच्यासोबत आपण पंढरपूरच्या वारीसाठी जाणार आणि हा आनंद सोहळा वर्षभर या आनंद सोहळ्याची वारकरी वाट पाहतात आणि तोच सोहळा बघण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत आपण वारीचा प्रवास करणार यासाठी या ठिकाणी वारकरी जमलेले आहेत. तुर्तास या ठिकाणी थांबतो. परत आपण ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होणार याआधी जे काही विविध टप्पे आहेत, विविध गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत.